अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सिरामपेठ मधील रहिवासी प्रकाशचंद्र चंडालिया यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे। या चोरीमध्ये चोरट्यांनी 20,000 रुपयांचा डल्ला मारला आहे। हे आमचं घर आहे, आम्ही 8 दिवसापासून लॉकडाऊन होतं त्यामुळे तिकडे गेलो होतो आणि इकडच्या गल्लीत कॉलेजमध्ये झालेलं आहे ना, कोरोनावाले नेले पॉझिटिव्ह आले तर त्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो 8 दिवस आणि किराण दुकान बंदच होती। रात्री 9:30 आम्ही इथे होतो, दूध आणलं, कालपासून दुकान चालू होणार होती, दूध लावलं, नंतर घरी गेलो। सकाळी दुकान उघडायला आलो, सकाळी तर आमचे दार उघडे होते, पुढचं दार उघडं, मधलं दार उघडं, चिल्लर होती आमची, एका डब्यात 5,000 होती, एका पेटीत 5,000 होती, डब्यांमध्ये 5,000 रुपये होते, मालासाठी ठेवले होते ते सगळे डब्बे उलटे सुलटे करून गेले ते काय शंकाच नाही धरू शकत, काय माहिती आमचं कधीच घडलं नाही असं असं घडलं आमच्या। आता किती वर्षापासून आम्ही इथे राहतोय आणि घराला आम्ही कुलूप बी लावली नाही कधी, तर काय शंका धरायची कोणाची। आता कुलूप लावले होते तुम्ही? आता 8 दिवस गेलो तर कुलूप लावलं आणि काय काय नुकसान झालेलं आहे तुमचं, याच्यामध्ये काय काय चोरलं गेलेलं आहे? पैसे चोरी गेले, रोकडा गेले, अजून काही साहित्य वगैरे? काही साहित्य काही फक्त सामान भरलं होतं, सामान तर स्वतः म्हणजे थैली तशीची तशी होती, ते 8 दिवस राहिली थैली आणि ते गुरु नानकच्या थैलीमध्ये चिल्लर भरून घेऊन गेला आहे, तो कपडे खाली खाली करले आणि तिच्या चिल्लर घेऊन गेला आहे, 500 रुपयाच्या पुढे आहे। साधारणतः एकूण किती रक्कम तुमची गेलेली आहे? 20,000 तर तुम्ही कोणाला माहिती दिली का पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला गेली माहिती, हां पाहिलं त्यांनी, असं असं फोटो काढून नेले, बघितलं त्यांनी, आमची 20,000 चोरी झालेली आहे। आम्ही तपास करू म्हणे पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।